हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर स्ट्रेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण मशरूम फ्राय कसं करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला साफ केलेले मशरूम लागणार आहेत, यालाच अळंबी असंही म्हणतात. हे मशरूम स्वच्छ करून आपण त्याचे 4 किंवा 2 भाग त्याच्या साईजच्या अनुसार करणार आहोत. याप्रमाणे ही एकदम पटकन बनणारी डिश आहे. या मशरूमना आता लावण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि आगळ घेतलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून आपण ते या मशरूमला सर्वांना लावून घेणार आहोत. हे लावत असताना घ्यायची काळजी मी लवकरच सांगणार आहे. आता हे मसाला लावलेले मशरूम म्हणजेच अळंबीचे तुकडे आपण तांदळाच्या रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत. या रेसिपीसाठी लागणारे सर्व कृती आणि साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे दिलेले आहे. आता काही तापट ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये आपण खोबरेल तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झाल्यानंतर आपण हे तांदळामध्ये घोळवलेले मशरूमचे तुकडे किंवा अळंबीचे तुकडे हे आपण याच्यामध्ये घालून भाजणार आहोत. सर्व तुकडे व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे आहेत. वरती लागेल तसं तेल घालायचं आहे आणि हे शॅलो फ्राय करायचं आहे, त्यामुळे तेल प्रमाणातच घालायचं आहे, लागेल तेवढंच. आणि मंद आचेवरती हे मशरूम भाजू द्यायचे आहेत. मशरूममध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे जेव्हा आपण मीठ, हळद आणि मसाला म्हणजेच लाल मिरची पावडर याला लावतो त्यावेळी याला आपणच पाणी सुटत असतं, त्यामुळे फक्त आगळ याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही आहे, कारण नंतर मग ते खूप जास्त पाणी झाल्यानंतर सर्व मसाला निघालेला दिसतो. त्यामुळे पाण्याशिवायच हा मसाला या मशरूमवरती लावायचा आहे आणि थोड्या वेळाने तो पुन्हा एकदा घोळवून घेतल्यानंतर सर्व मसाला व्यवस्थित लागलेला आपल्याला दिसतो. आता हे याच्यावरती झाकण न ठेवता आपण शॅलो फ्राय केलेलं आहे. हे एकमेकांना चिकटलेले आहेत, ते नंतर सुटून येतात. दोन्ही बाजूंनी खरपूस असे हे मशरूम भाजायचे आहेत. याच्यावरती लावलेले तांदळाचे दाणे पुन्हा फुलून टपोरे पांढरे असे दिसायला लागले की आपले मशरूम भाजून झालेत असं आपण म्हणायला हरकत नाही. तर मस्त कुरकुरीत मशरूम फ्राय तयार आहे. सर्व करा आणि कसे झालेत ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.